नमस्कार, येलो मन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा मतदारक्षेत्रासाठी येत्या 11 तारखेला मतदान होत आहे. उमेदवार जाहीर झालेले असून आता निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आपण आज परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वरजी डुकरे यांच्याकडे आपण आलेलो आहोत. आपण या निवडणुकीविषयी त्यांना काय वाटते हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ, येलो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. ज्ञानेश्वर भाऊ, येत्या 11 तारखेला लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, मतदान होणार आहे त्यासाठी, आणि या निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड झालेली आहे. शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचे मागील नेते बाळू धानोरकर हे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जानकरांना असं वाटतं की त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे आणि तिथून शिवसेनेतून जाण्यामुळे शिवसेनेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला याविषयी काय होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केलेली आहे आणि आमच्या शिवसेनेचं नेतृत्व जे सांगत असतात त्या पद्धतीनं आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागत असतो आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या 11 तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भद्रावती आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार सन्माननीय हंसराव भाई अहिर हे उमेदवार आहेत आणि या भागातली संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळं त्यांचा विजय नक्की विजय आहे असं समजून प्रश्न राहिला आमच्या शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये गेले त्यावर पक्षावर आमचा कोणताही फरक पडणार नाही, कारण जशी त्यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली तेव्हा सर्व शिवसैनिकाची आमची एक तातडीची बैठक करून त्यांच्याकडले या भागातले आमचे समन्वय समितीचे सन्माननीय नेवलकर साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी म्हणून आमचे नवीन 2 जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्या नियुक्त्यासुद्धा केलेल्या आहे आणि संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये आम्ही युतीचाच काम करणार आहोत आणि या भागातून युतीचाच उमेदवार निवडून येईन याच्यात काही शक राहणार नाही. आम्ही जे आमच्या पक्षाला सोडून गेलेले आहेत त्यांना आम्ही ज्या दिवशी सुटले ते आमचे राहिले नाही असे समजून आम्ही कोणताही आमचे कट्टर शिवसैनिक बाळासाहेबाला मानणारा शिवसैनिक आणि महत्त्वाची गोष्ट हे सांगतो की या भद्रावती क्षेत्रातील शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमच्या भद्रावतीतील शिवसेनेवर प्रेम करणारी जनता हे सुद्धा अशा बंडखोर उमेदवाराला कधी त्यांच्या पंजाला मत टाकणार नाही अशी आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. आम्ही आमच्या हितचिंतकांना आमच्या मतदारांना घरोघरी जाऊन समजावून सांगत आहोत की बंधूंनो हा जरी शिवसेनेमध्ये असताना ह्या पक्षाने त्याला एवढं मोठं सन्मान दिला, एवढं मोठं पद दिलं तरी पण तो आम्हाला सोडून आम्ही ज्या काँग्रेससोबत 50 वर्षापासून झगडत आहोत, आम्ही शिवसेना ओपन झाली त्यावेळेसपासून ह्या काँग्रेसच्या लोकांनी त्यावेळेस आमच्यावर पोलिसाच्या दबाव टाकून किती अन्याय केले आणि अशा पक्षामध्ये आमचे जर लोक जात असेल तर अशा बंडखोरांना तुम्ही मतदान करणार का असा आम्ही प्रश्न आम्ही विनंती त्यांना करीत आहोत आणि आमचे भद्रावतीतील वरोरा तालुक्यातील समस्त शिवप्रेमी शिवसेनेवर प्रेम करणारा मतदार हा आमच्या पाठीशी नाही. त्याबद्दल या निवडणुकीमध्ये रिझल्ट जो लागणार आहे तो युतीच्याच बाजूनं लागणार आणि हंसराज भैया बहुमतानं प्रचंड मतानं या क्षेत्राचे खासदार बनणार एवढंच या ठिकाणी मी बोलतो. एक मोठा गट ज्यावेळेस धानोरकर काँग्रेसमध्ये गेले एक मोठा गट त्यांच्यासोबत गेलेला आहे आणि हा जो मोठा गट त्यांच्यासोबत गेला याचं नुकसान युतीच्या उमेदवाराला होईल असे जानकारांना वाटते. अलीकडे
धानोरकरांना जो जोरदार प्रतिसाद मिळत आहे ते पाहून तरी असं वाटतं की काठ्याची टक्कर होणार आणि हंसराज भायांना यावेळेस काही जेवढं पाहिजे तेवढं सोपं जाणार नाही. असा मोठा गट वगैरे कोणी त्याच्या पाठीशी गेलेला नाही. त्यांचे जे दोन चार नगरसेवक जे आमचे शिवसेनेचे असेल, परंतु आजही त्यांनी कोणत्या पार्टीचा किंवा पंजाचा किंवा राष्ट्रवादीचा दुपट्टा टाकून अजूनपर्यंत प्रचारात मला तरी आढळले नाही. ज्या दिवशी ते दुपट्टा टाकून आम्हाला जर आढळल्यासारखे वाटेल तर त्यांच्यावर आमच्या वरिष्ठ नेत्याकडे आम्ही कंप्लीट करणार आणि त्यांच्यावर पक्षयोग्य ती कारवाई करणार. परंतु असा कोणताही मोठा गट धानोरकरांसोबत गेला नाही एवढं मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो. याचं कारण, कालच आमचा चंद्रपूरला फक्त शिवसेनेच्या या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यामध्ये असंख्य शिवसैनिक त्या ठिकाणी जमलेले होते. त्याच्यामध्ये माजी जिल्हा प्रमुख, चंद्रपूरचे नगरसेवक, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व जुनी फळी नवी फळी हे सर्व एकत्र येऊन एक दिलानं त्यांनी नारा दिलेला आहे की ज्या आमदारांनी आपल्या पक्षाच्या भरोशावर एवढी माया जमवली, एवढं नाव कमवलं, अतोनात पैसा कमवला आणि अशा परिस्थितीत सोडून जर आपल्याला जाऊन तो काँग्रेसची तिकीट जर घेत असेल, जो आमचा 20-40 वर्षापासून कट्टर कट्टर विरोधक मानतो, अशा पक्षाची त्याने जर सीट घेतली असेल तर सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय केलेला आहे की कोणत्या हालतीमध्ये बालू धानोरकर या क्षेत्रामधून निवडून आला नाही पाहिजे आणि येणाऱ्या रिझल्टमध्ये ही फक्त शिवसेनाच त्यांना जागा दाखवू शकते हा निर्भय करून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. त्याच्यामुळे असं आमची जनतासुद्धा समजणार नाही आणि कोणी काही दिवसामध्ये त्यांना कळेल की कोणता मोठा गट त्यांच्या पाठीमागे आहे. हंसराज अहिर ही एक यांनी 4 टर्म पूर्ण केलेले आहे, 5व्या टर्मसाठी ते आता मैदानात उभे झालेले आहेत. या 5-4 वर्षांच्या काळात 4 टर्मच्या कारकिर्दीमध्ये पाहिजे तसं काम झालेलं नाही असं लोकांमध्ये चर्चा आहे. भैया बोलून चालून जनसंपर्कामध्ये तर खूप चांगले आहे, परंतु काम करण्याच्या बाबतीमध्ये ते काही कमी पडत आहेत. त्यांनी म्हणावं तसं काम केलेलं नाही या मतदारसंघात अशी त्यांच्यावर टीका होत आहे. असं काहीच नाही. कालच सन्माननीय नितीनजी गडकरी यांची भद्रावतीमध्ये आम्ही सभेला होतो, सभा झाली. त्या सभेमध्ये हंसराज भैयांनी या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाचा लेखाजोगा जनतेसमोर मांडलेला आहे. ह्या भद्रावती आणि आर्णी निर्वाचन क्षेत्राकरिता त्यांनी या 5 वर्षामध्ये 600 करोड रुपयाचे कामं या क्षेत्रासाठी केलेले आहे असं आवर्जून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 40 वर्षाचा इतिहास बघतो म्हटलं की काँग्रेसपेक्षा ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युती माध्यमातून जे कामं झालेली आहे ते समाधानकारक कामं आहे. कारण 5 वर्षामध्ये सर्वच काही कामं होणार नाही, परंतु त्यांनी भविष्याचा इतिहाससुद्धा काल जनतेसमोर मांडला आहे. त्याच्यामुळं जनता झाल्या कामाला आणि न झालेल्या कामाला तेवढं महत्त्व न देता फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI युतीचा उमेदवार कसा निवडून येईल हे मानसिकता त्यांनी तयार केलेली आहे. त्याच्यामुळं त्या कामाविषयी, कामं जरी कमी झाले असेल किंवा जास्त झाले असेल, परंतु लेखाजोगा या 15-8 दिवसामध्ये जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत. एखादा उमेदवार जर सतत निवडून येत असेल तर साहजिकच मतदारामध्ये त्याच्याबद्दल एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. या उलट जे विरोधात काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये जे गेलेले आहे बाळू धानोरकर हे एक फ्रेश कॅन्डिडेट म्हणून ओळखले जात आहे आणि यांना 4 टर्म असल्यामुळं काहीतरी काही मतदारांमध्ये थोडीशी एक निगेटिव्हता दिसून पडते हंसराज अहिरबद्दल. तर अशा स्थितीमध्ये बाळू धानोरकर हे भारी पडतील असं जाणकारांना असं आजचा एक लक्ष घातलं तर वाटत आहे. जरी माणूस 20 वर्षापासून जरी त्या पदावर जर असेल पण त्या माणसाचं काम करण्याची पद्धत, लोकांसोबत बोलण्याची पद्धत, कार्यकर्त्याला सन्मान देण्याची पद्धत ही त्या हंसराज भैयाने जोपासून ठेवलेली आहे. म्हणून असा एकही कार्यकर्ता त्याच्यापासून दुरावेल अशी ती कधी भाषा करत नाही. आणि त्याचंच फळ म्हणून यावेळेससुद्धा कार्यकर्ता आणि सर्व पदाधिकारी सर्व त्यांच्या पाठीशी नाही. दुसरी राहिलेली गोष्ट, तुम्ही म्हणता का बालू धानोरकर एक फ्रेश कॅन्डिडेट, परंतु 5 वर्ष ते सुद्धा इथं आमदार होते. त्यांनी कोणता विकास केला हे त्या जनतेला माहीत आहे.
त्यांनी किती कार्यकर्त्याला दुखवलं हे सुद्धा जनतेला माहित आहे, त्यांनी किती लोकांसोबत काय काय केलं हे सुद्धा लोकांना माहित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फ्रेश कॅन्डिडेट म्हणून जरी समोर जरी गेले असेल, परंतु माणसाची बोलण्याची पद्धत, कार्यकर्त्याला वागवण्याची पद्धत आणि जनतेसोबत संवाद ठेवण्याची पद्धत जर माणसाची जर बरोबर असेल, तर तो 20 वर्ष नाही 25 वर्षसुद्धा खासदार राहू शकतो. आणि तीच खासियत आमच्या उमेदवारामध्ये सन्माननीय हंसराज भैया यांच्यामध्ये तळमळीची ताकद आहे, त्याच्यामुळं त्यांचा पराभव हा होणार नाही याच्यात काही शक नाही. या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनी आहे आणि त्याच्यावर फार मोठा रोजगार अवलंबून आहे. मात्र अलीकडे भद्रावती परिसरातील अनेक खाणी बंद पडल्या आहे आणि कामगार प्रभावित झालेले आहे. तर केंद्रीय मंत्री या नात्यानं आणि खासदार या नात्यानं नवीन कोळसा खाणी आणून त्या एक्सटेंड करून तिथे नवीन कोळसा खाणी सुरू करण्यात आणि रोजगार निर्मिती करण्यात अंसराज अहिर हे अपयशी ठरले आहेत अशी चर्चा आहे. ही सरळ सरळ खोटी गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, जनतेच्या समोर सांगतो की कोळसा खाणीबद्दल सगळ्यात जर अग्रेसर भूमिका जर सुरुवातीपासून जर घेणारा जर खासदार जर या देशामध्ये जर कोणी असेल ते हंसराज भैया आहे. याचं कारण सांगतो, कारण मागच्या वेळेस जे कास्तकाराचे अनुदानाचे पैसे जे अडलेले होते, जे रेट भेटणार होते, ते रेट डबल टिबल पद्धतीनं करण्यासाठी सर्वात जर पुढाकार जर घेतला असेल तर सन्माननीय खासदार हंसराज भैया अहिरने यांनी घेतलेला आहे. आणि त्यांच्या लढाईला यश येऊन केंद्र सरकारने कोणत्याही राज्य सरकारचा पैसा खर्च न करता टोटली अमाऊंट हा केंद्र सरकारकडून त्यांनी खिचून आणलेला आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली, तुम्ही तुमचा प्रश्न आहे की कोळसा खाणी बंद पडलेल्या आहे. उदाहरणार्थ आपण एमटाची गोष्ट घेऊ. एमटाचे प्रकरण हे कोर्ट मॅटर असल्यामुळं आम्ही मागच्या वेळेस काही बरांच्या लोकांना घेऊन आम्ही भैयाकडे गेलो होतो की भैया हे कोळसा खाण सुरू, भैया आटोकाट तिथं प्रयत्न करत आहे, परंतु काही कोर्ट मॅटरच्या माध्यमातून असल्यामुळं कोणता खासदार असो की मंत्री असो त्याचं थोडं विलंब लागणं हे सोयीस्कर आहे. आणि मी सांगतो, या कोळसा खाणीच्या बंद पडलेल्या प्रश्नाचं ही निवडणूक झाल्याबरोबर आम्ही असे काही शिष्टमंडळ भैयासाठी प्रथमतः त्या कोळसा खाणीसाठी जाणार आहोत आणि विनंती करणार आहोत की भैया कोणत्या ना कोणत्या नियमामध्ये बसून ह्या कोळसा खाणी सुरू करावं आणि आमच्या क्षेत्रातील मुलांना, आमच्या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावं ही आम्ही त्यांना मागणी करणार आहोत. गप्पा मारल्या त्याबद्दल यलोमन न्यूजतर्फे आपला आभार मानतो. आत्ताच आपण माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वरजी डुकरे यांच्यासोबत आपण चर्चा केली. यापुढे आपण पाहत राहा यलोमन न्यूज, आपलं चॅनल आपलं स्थान.